मनोज जरांगे पाटिल ने रविवार को अंतरवली सारथी गांव में आंदोलन को लेकर बैठक बुलाई, जिसमें जरांगे ने डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि अकेले देवेंद्र फडणवीस ही मराठा समुदाय को आरक्षण मिलने से रोकने की कोशिश कर रहे हैं। इसके विरोध में नागपुर शहर में सकल मराठा समाज की ओर से मनोज रांगे पाटिल का जाहिर निषेध किया गया। इस दौरान आंदोलनकारियों ने कहा कि वह इस तरह की बातें अपने राज्य के उप मुख्यमंत्री के खिलाफ कतई बर्दाश्त नहीं करेंगे। अठ्ठावन शांतता प्रिय मोर्चे काढले सकल मराठा समाजाच्या माध्यमातून, आणि त्याच्यानंतर कुठे चालून हक्काचं आरक्षण हे मराठा समाजाला मिळालेलं आहे, आणि स्वतंत्र आरक्षण या राज्य सरकारने आम्हाला दिलेलं आहे। त्या आरक्षणाला वेठीस म्हणजे कुठलं तरी असं राजकीय हे पाहून सरकारला वेठीस धरण्याचं काम मनोज जरांगे करत आहे हे चुकीचं आहे। सकल मराठा समाज निषेध करत आहे, आणि मराठा एक मराठा बांधव म्हणून देशाच्या उपमुख्यमंत्र्याला महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला जे मनोज जरांगे बोलत आहे हे चुकीचं वक्तव्य आहे। याकरिता मी सकल मराठा समाजाकडून त्यांचा जाहीर निषेध करते, आणि एक मराठा लाख मराठा याकडून मनोज जरांगे तुम्ही गृहमंत्र्याविषयी जे बोलले ते चुकीचं वक्तव्य आहे, हे मराठा समाज कधीही खपवून घेणार नाही।